चालपोरी आज करू पुरणपोळी आणि कटाची आमटी. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो, म्हणून सर्व पोरींना पुरणपोळीचा स्वयंपाक आलाच पाहिजे. बघ पोरी, अशी टमाटम पुरणपोळी फुलली पाहिजे. मग चाल करू आता पुरणपोळी. हे बघ पोरी, इथं मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. डाळ तर पहिले स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून झाली की तिच्यामध्ये पाणी टाकायचं आणि डाळ भिजत घालायची 2 घंटे. भिजत का घालायचं कारण सांगते, कारण की भिजत घातल्यामुळे काय होतं, एक एक दाना फुलतो आणि जेव्हा आपण डाळ शिजायला घालतो तर ती सम प्रमाणामध्ये शिजते. समजा डाळ भिजत नाही घातलं तर काय होतं, एखादी डाळ अशी असते तिच्यामध्ये की ती शिजतच नाही आणि मग ती तशीच राहते, म्हणून पुरण बिघडू शकते. आता भिजेल डाळीला 2 शिट्ट्या द्यायच्या, तर अंदाज नसेलच तर बघूनच शिजवायचं सरळ. डाळ शिजली की अशी चाळणीमधून बाहेर काढायचं आणि त्याचं पाणी कटाच्या आमटीसाठी वापरायचं. ती डाळ त्याच कुकर मध्ये टाकायची आणि त्याचं सर्व पाणी आटून घ्यायचं. पाणी सर्व आटलं डाळीचं तर आपण 2 वाट्या डाळ घेतली होती म्हणून 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथं आपण 2 वाट्याला 2 वाटी गूळ पण घेऊ शकतो, कारण पुरणपोळी गोडच चांगली लागते. पण मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे कारण की मला जास्त गोड खायचं नाही. आता बघा, गुळाचं सर्व पाणी आपण आटून घेतलेलं आहे. जेव्हा पुरणामध्ये असा चमचा जाऊन बसतो तेव्हा समजायचं पुरण आपलं परफेक्ट झालेलं आहे. लगेच गॅस बंद करायचा, पण पोरी सर्व प्रोसेस कमी गॅस वर करायची, नाही तर ठेवशून जाऊन पुरण इकडे पाट्यावर इलायची वाटून घ्यायची, सुंठ चिसून घ्यायची. जेव्हा इलायची आणि सुंठ पुरणामध्ये जाते तेव्हा पुरणाला अजून चव येते. पोरी पुरणपोळी बनवणं काही अवघड नाही. एकदा बनवायला लागल्या आणि बनवता सवय लागली की आपल्याला मग ती पुरणपोळ्या बनवता येतात. हे बघ पोरी, आता हे पुरण आहे ते आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं. लक्षात घे पोरी, प्रत्येक महाराष्ट्र घरामध्ये पाटा असलाच पाहिजे. आता पाट्यावर दन दन पुरण वाटून घ्यायचं. पुरण मात्र बारीक चिरीक वाटायचं. बरं त्याकडे नसन पोरी पाटा तर तू चाळणीमधून बारीक केलं तरी चालेल, पण पोरी जेव्हा पण संधी भेटेल तेव्हा पाटा घेऊन यायचा, कारण पाट्यावर जेव्हा आपण वाटतो आणि त्या जेवणाला भन्नाट चव येते. पुरण झालं वाटणं, घ्या काढून. जेव्हा पुरण वाटणं झालं की एका टोपामध्ये काढून घ्यायचं. आता हे बघ पोरी, इथं आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पोरी एवढं मीठ टाकायचं की खायला चपाती चवदार लागेल. तू रोजच्या जेवणामध्ये पीठ भिजवत असेल आणि तेवढं मीठ टाकत असेल त्याचे 2 दाणे जास्त टाकायचे. आणि जेव्हा तेल टाकशील तर तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं, कारण की हे पुरणपोळीचं पीठ भिजवत आहे आपण. 2 दाणे जास्त म्हटलं तर करशील नाही तर खारट. बरं सांगते, मीठ कसं वळखायचं पिठामध्ये परफेक्ट झालेलं आहे. जेव्हा त्या पिठापासून आपण चपाती बनवतो ती चपाती चहा संग खायची. चहा सोबत खाताना चपाती आणी लागली की समजून जायचं तुमच्या पिठामध्ये मीठ कमी आहे, आणि चपाती चवदार लागली की समजून जाय की तुमच्या पिठामध्ये मीठ परफेक्ट आहे. आता हे पुरणाचं पीठ आपण चांगलं आपटो आपटो भिजून घेतलेलं आहे आणि तेल लावून झाकून पण ठेवलेलं आहे. चाल पोरी, आता पुरण पण रेडी आहे आणि पीठ पण रेडी आहे. आता करू पुरणपोळी. आता एक पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि तो गोल गोल करायचा. दुसरा पुरणाचा गोळा घ्यायचा. जेव्हा गोळे घेणार तर पुरणाचा गोळा मोठा आणि पिठाचा गोळा छोटा. पण बऱ्याच लोकांना पुरणपोळीमध्ये जास्त पुरण आवडत नाही आणि बऱ्याच लोकांना पुरणपोळीमध्ये जास्त पुरण आवडतं. मग पोरी, ज्या घरामध्ये पुरणपोळीमध्ये जास्त पुरण आवडत असेल तर त्यांना जास्त पुरण भरायचं, आणि ज्यांच्या घरामध्ये पुरणपोळीमध्ये जास्त पुरण आवडत नसेल त्यांना कमी पुरण भरायचं. कसं असतं पोरी माहितीये का, जेव्हा पुरणपोळीमध्ये कमी पुरण भरलं ना तर ती पोळी नाही कुरकुरीत लागते, आणि पुरण जास्त भरलं की ती पोळी नरम लागते. प्रत्येकाच्या आवडीवर आहे पोरी. मला विचारशील पोरी, तू तर मला गज भरेल पुरणाच्या पोळ्या आवडत नाही, मला पुरण कमी आणि वरच कव्हर कुरकुरीत आवडत. बरेच पोरींना असं वाटत असं, कोण वेळ घालन हा पुरणपोळीचा स्वयंपाक करायला, मला नाही आवडत. पण पोरी तू एकदा करायला लागली ना तुला पुरणपोळ्या येतील पण आणि आवडतील पण. जेव्हा आपण पुरणपोळी लाटसान तर ती पातळ लाटसान. मग तुला बघितलंच आहे पोरी की मी पुरणपोळीचा उंडा कसा तयार केला. आरबळाचं काम नाही पोरी, डिटेल मध्ये मी तुला दाखवलं आहे. आता हळू हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असेल तर तुटली असेल तर तुटू द्या, तुटल्यावरच येतं. हे बघ पोरी, अशी पातळसर पुरणपोळी लाटली की अशी तव्यावर टाकायची आणि 2 मिनिटानं लगेच उलटायची. पुरणपोळी फुगण्याचं टेन्शन घेऊ नको पोरी, पुरणपोळी आपल्यामध्ये फुगते कारण की त्यात पुरण असते. फक्त तेव्हा लक्ष द्यायचं पोरी जेव्हा पुरणपोळी फुगते, आणि मग तेव्हा ती उलटायला जाशील तर तेव्हा ती पुरणपोळीच तुटते. तेव्हा सांभाळून मात्र पुरणपोळी उलटायची. चटका लागेल याची भीती वाटत असेल तर पोरी असा कपडा घ्यायचा, कपड्यानं धरायचं आणि पुरणपोळ्या टमाटम फुगवायच्या. इकडे लक्ष दे पोरी, जेव्हा पुरण करायला घेशील आणि पुरणाची डाळ जास्त शिजली जाईल तर काय करावं, डाळीचं पूर्ण पाणी चाळून घ्यायचं आणि ती डाळ एका भगोण्यामध्ये टाकायची. ते भगोणं गॅसवर ठेवायचं आणि कमी गॅस करायचा आणि ते पूर्ण पाणी आटवायचं, आणि पूर्ण पाणी आटलं त्याच्यानंतरच तिच्यामध्ये गूळ टाकायचं आणि गुळाचं पण पूर्ण पाणी आटवायचं, पण ते पण कमी गॅसवर, कारण पोरी हरभऱ्याच्या डाळीमध्ये पूर्ण क्षमता असते की ते पूर्ण पाणी सुकवतं आणि ती डाळ कोरडी होण्यास मदत होते. आता तुम्हाला पुरणपोळीला घी लावायचं असं तर घी लावा, तेल लावायचं असं तर तेल लावा, तुमच्या आवडीनुसार. आता एक गोष्ट सांग बरं पोरी, तुला पुरणपोळीमध्ये भरेल पुरण आवडतं का कमी आवडतं? झाले आता पुरणपोळी, आता करू आपण कटाची आमटी. कटाची आमटीसाठी पहिले तर आपल्याला मसाला भाजून घ्यावा लागेल. एक मोठा कांदा लंबा लंबा कापायचा, तो थोडा भाजायचा, नंतर तिच्यामध्ये थोडस तेल टाकायचं. आता पूर्ण कांदा नटू द्यायचा. आता टाका जावित्री, 2 मिरे, 2 लवंगा, धने, सुक खोबरं. आता हा जो पूर्ण मसाला आहे तो खमंग भाजून घ्यायचा. मसाला भाजणं झाला की तिच्यामध्ये टाका हरभऱ्याची दाण, तांदूळ, डाळीवर थोडस तेल टाका, खमंग भाजून घ्या. बऱ्याचशा घरामध्ये
अजून पण जेव्हा पुरणाची डाळ आपण शिजवतो तीच डाळ घेतात वाटणामध्ये वाटाला, पण नाही ती डाळ घ्यायची नाही, पुरणाच्या डाळीचं फक्त पाणीच वापरायचं कारण ती शिजलेली डाळ घेतल्यानंतर आमटीची चव जाते. म्हणून पोळी सुकी हरभऱ्याची डाळ घ्यायची वाटणामध्ये वाटाला. आता मसाल्यामध्ये आपण पहिले तर अद्रक लसूण कोथिंबीर वाटलीच आहे, आता मसाला पण वाटून घेतला आहे दण दण. आता पोळी तुया घरी नसेल पाटा तर तू मिक्सर मध्ये वाट. मसाला वाटणं झालं की पाणी काढून घ्यायचं, बघूनच टाकायचं तेल, तेलात टाकायचं तेजपत्ता, टाका किसलेलं सुकं खोबरं, खोबरं नटलं की लगेच टाकायचं हिरवं वाटण, नंतर टाका कांद्या खोबऱ्याचं वाटण, वाटण झालं खमंग टाका सुके मसाले, मीठ हळद घाटी मसाला. त्याकडे नसेल घाटी मसाला तर तू रोजच्या जेवणामध्ये जो मसाला वापरते तो वापरायचा, थोडं पाणी टाकू टाकू मसाला छान परतून घ्यायचा. मसाला खमंग परतला की तेव्हाच भाजी चवदार लागते. आमटी अजून झणझणीत होण्यासाठी थोडीशी मिरची पावडर टाकू, पुन्हा मसाला खमंग परतू दू. मसाला परतणं झाला की आपण ज्या डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ते पाणी याच्यामध्ये टाकायचं. हीच आहे तिखटाची आमटी. सहजासहजी पोरीवरच पाणी टाकून नाही, जे डाळीचं पाणी आहे तेच टाकावं, पण तुम्हाला आमटी जास्त लागत असेल तर थोडस पाणी दुसरं पाणी टाकलं तरी चालेल. आमटी मात्र 5 मिनिटं दणादणा उकळू द्यायची पण कमी गॅसवर. झाला पुरणपोळीचा स्वयंपाक ठोका एक लाईक. आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून गपचिप करायचं. झाला पुरणपोळीचा स्वयंपाक घ्या खाऊन.